नमस्कार, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। घाटाखालील शिवसेना पदाधिकारी ठाकरे सेना सोबतच देशात सुरू असलेले चर्चेचे राजकारण म्हणजेच महाराष्ट्रातील पहिले 40 आमदारांनी केली बंडखोरी। मग सुरू झाली आरोपांची फेरी, ती संपत नाही तर पुन्हा राजकारण तापले। ते 12 खासदारांना घेऊन शिंदे गटात सामील। अरे, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? लोकप्रतिनिधींना राजकारण महत्वाचे। ज्या मतदाताच्या भरोशावर निवडून आलेली ही लोकप्रतिनिधी जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या फायद्यासाठी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता करत आहेत गटबाजी। घाटाखाली शिकलो शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत ठाकरे सेनासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे। आज रोजी जळगाव जामोद येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही सर्व उद्धव साहेबांसोबत आहोत अशी भूमिका सर्व शिवसैनिक जळगाव तालुका, शेगाव तालुका, खामगाव तालुका व नांदुरा तालुका, मलकापूर तालुका यांनी केली आहे। इंडिया स्टार वन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नागेश सुरंगे, बुलढाणा। बंडखोर खासदार प्रतापराव जाधव यांना विरोध राहील का? 100% विरोध। आता विषय असा येतो की विरोध हा करावा लागेल। शेवटी त्यांनी पक्षाला सोडून ज्या ज्या लोकांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकरता अहोरात्र प्रयत्न करून मेहनत केलेली आहे आणि अशा वेळेस पक्ष जर संकटामध्ये असेल, पक्षप्रमुख जर या राज्याच्या संकटामध्ये असतील आणि त्यांना कुठंतरी एक वाऱ्यावर सोडल्यासारखं झाल्यामुळे आम्ही निश्चितपणे त्यांच्यासोबत नाही। भारतीय जनता पार्टीला हा शिवसेना पक्ष संपवायचा त्यांच्या मनाचा पूर्ण कयास आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी या शिवसेनेमध्ये आणि दोन गटामध्ये शिवसेनेच्या एक कोंबड्याची झुंज लावून त्यांनी त्यांचा जो उद्देश आहे तो उद्देश निश्चितपणे सफल केलेला आहे। परंतु त्याला बाकीचे जे काही आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी हा विषय जरी वेगळा असला तरी लोकप्रतिनिधीच्या मागं संघटनेचे पदाधिकारी न गेल्यामुळे त्यांचं त्यांना वर्चस्व दिसेल। कारण लोकप्रतिनिधी हा शेवटी जनतेतून निवडला जातो आणि जनताने निश्चितपणे त्यावेळेस त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याशिवाय राहणार।